एक नया पैसा देखील मराठवाडा विदर्भला कमी हे महाविकास आघाडीचं सरकार देणार नाही, उलट अधिकचाच देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारचा त्या ठिकाणी राहील। आणि मी सांगितलं की विकास मंडळ आम्ही करणारच आहोत, हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या। मग अजित दादांनी एक आश्वस्त करावं, म्हणजे मी या संदर्भात का हा माझा मुद्दा संपवतो की गृहित धरून अर्थसंकल्प केला आणि त्या पद्धतीने पुढच्या 31 मार्च 2022 पर्यंत खर्च झाला नाही तर तुम्ही जय महाराष्ट्र म्हणाल का? अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आम्हाला या वर्षातच वर्ष संपायच्या आधीच आम्ही कुठल्याही वेळेस कॅबिनेटमध्ये निर्णय आणून त्या ठिकाणी करू शकतो, पण त्या संदर्भात नवीन चीफ सेक्रेटरी आजच त्यांनी चार्ज घेतलेला आहे। चीफ सेक्रेटरी आणि सगळ्या सेक्रेटरींना सांगितलं जाईल की मागे 5 वर्ष वैधानिक विकास मंडळ मराठवाडा विदर्भ विकास मंडळ अस्तित्वात आल्यापासून जशा प्रकारचे निधीचं वाटप होतं तशाच प्रकारचं निधीचं वाटप मराठवाडा विदर्भाला झालंच पाहिजे। त्याच्यामध्ये जर कोणी कामचुकारपणा केला किंवा कुचराई केली, कामचुकारपणा म्हणण्यापेक्षा कुचराई केली, तर संबंधित अधिकाऱ्यावर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल आणि आम्ही पण सगळे विभागाचे मंत्री त्या ठिकाणी बारकाईनं लक्ष ठेवून राहू, हा शब्द मी सभागृहाला देतो। विदर्भ मराठवाड्याचा आहे असं ऐका, विदर्भ वाघाची भूमी आहे लक्षात ठेवा, जगातले सर्वात जास्त वाघ भारतात आहे, भारतातले सर्वात जास्त वाघ विदर्भात आहे आणि म्हणून अशा पद्धतीने आवाज काढून चंद्रपूरजी अशा असं विदर्भाच्या जनतेचा अवमान करू नका। छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म देणारी माँ साहेब जिजाऊ आमच्याच विदर्भातली आहे, उद्धव ठाकरे साहेबांना नातू बनवणारी मातोश्री आमच्याच विदर्भातली आहे, प्रभू रामाची आजी इंदुमती आमच्याच विदर्भाची आहे। अन्यथा विदर्भाशी अशा पद्धतीने आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका। तुमच्या मतदारसंघाच्या तुमच्या जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही आडवे येणार नाही, कारण तुमच्याही भागात असणारी जनता ही महाराष्ट्रप्रेमी आहे। अध्यक्ष महाराज, जे अजित दादांनी मुद्दा मांडला तो 26 जुलै 1984 वसंतदादा पाटलांनी याच विधानसभेत वैधानिक प्रस्ताव एकमताने मंजूर केला। अध्यक्ष महाराज तुम्हाला माहिती आहे, त्याही भाषणात सुधाकरराव नाईक हे शिक्षण मंत्री होते, ही भीती व्यक्त केली होती, जी भीती अशा पद्धतीने मांडून 10 वर्ष वैधानिक विकास मंडळ झालं नाही, 1 मे 1994 झालं का, तर 10 वर्ष या सभागृहात असंच सांगितलं गेलं। चिंता करू नका, हे खरं आहे की विदर्भ मराठवाड्याचे लोक साधे आहेत, त्याच्याबद्दल वादच नाही, साधे आहे, पण या साधेपणाचा किती फायदा घेतला, 10 वर्ष वैधानिक विकास मंडळ झालं नाही। दांडेकर समिती आली, दांडेकर समितीने 9 विभाग 27 सेक्शन मध्ये आम्ही किती मागे आहोत, 125 पैकी 90 तालुके आरोग्यात मागे, रोजगारात मागे, शिक्षणात मागे, आणि आज तुम्ही कायद्याचं संरक्षण काढून ही प्रेमाची भाषा जी करत आहात त्याच्यामध्ये तर मी तुम्हाला आवाहन केलं की तुम्ही स्वतः जबाबदारी घ्या की मी राजीनामा देईल आणि मग आम्ही वर्षभर फक्त असं भिंग घेऊन बघू। अध्यक्ष महाराज, आमचा हक्क आहे हो, हा संविधानातून आम्ही मागितलेला हक्क आहे, आम्ही काय विदर्भाची जनता मराठवाड्याची जनता आम्ही भीक नाही मागतोय, आम्ही संविधान विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा हक्क मागणं हे या सभागृहामध्ये आमचा गुन्हा आहे। अध्यक्ष महाराज, हा आमचा गुन्हा आहे, संविधानाचा हक्क आहे, 371(2) हे आमचं कवच आहे, हे कवच काढू नका आणि तुमच्या मनावर आम्हाला ठेवू नका, आमचा हक्क आम्हाला द्या। आमच्या हक्कासाठी आणि तुम्ही जे सांगत आहे की अर्थसंकल्पात मी मुख्य सचिव आला, ओ जाधव साहेब, अरे कवच कुंडला आत्ता निघाला, कवच कुंडला आत्ता निघाला, अरे असे पक्ष बदल होत नाही, पैसे दिले माझे मित्र आहे ते अधामधात आवाज काढण्याचा प्रयत्न करतात की त्यांच्याकडे लक्ष जावं उद्धव साहेबांचं, आणि म्हणून मी सुद्धा त्यांना आवाज करण्यासाठी मी साथ देतो, कारण 1995 पासून माझे मित्र आहे, त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे।
आता उद्या करतो, त्याच्यात अडचण काय? अध्यक्ष महाराज म्हणजे ते कोकणातले आमदार आहे, पण मला आनंद आहे की त्यांचाही आवाज उचलण्यासाठी ते मला सांगताय, म्हणजे ते किती मजबूत आहे। हो, महाराष्ट्राचे आमदार असले तरी पहिले विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागाच्या समतोल विकासासाठी काम करावं लागतं। अन्याय करण्याची कोणती कोणाची भूमिका असता कामा नये, आणि इतकं पक्षाचं प्रेम राज्याच्या जनतेच्या बाहेर जाऊन पक्ष मोठा अशी भावना व्यक्त कृपया करू नका। पक्षाच्या संदर्भात आता मला पुन्हा एक गोष्ट सांगावं लागेल, हे पुन्हा तसेच वागत आहे। अरे मी विदर्भ मराठवाड्याच्या जनतेच्या प्रति विषय मांडतोय, विदर्भ आणि मराठवाड्याच्या जनतेच्या प्रति, त्याच्यामध्ये काँग्रेसचे लोक आहेत मतदार आहे, राष्ट्रवादीचे मतदार आहे, काही तुम्हाला काय अडचणीत आणण्यासाठी मी वैधानिक विकास मंडळ सांगत नाही आहे, याच्याने काय अडचण येणार नाही। एक मे 1994 पासून होतं ना, काय अडचण होती? 25 वर्षामध्ये काही तुमच्या सरकारमध्ये अडचण आली का? माझा अध्यक्ष महाराज काय चालू आहे? सरकारचा निषेध म्हणून आम्ही आता बहिष्कार। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सुधीर मुनगंटीवार साहेबांनी काही इथं वक्तव्य केलं आणि ते निघून गेले। वास्तविक कोकण आणि उत्तर महाराष्ट्राकरता स्वतंत्र विकास मंडळ स्थापन करण्याचा निर्णय भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद 371(2)(o) मध्ये दुरुस्ती करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारला विनंती केलेली आहे। वास्तविक मला हेही सभागृहाला लक्षात आणून द्यायचं, जसं मराठवाडा विदर्भ ह्याचा विकास झालाच पाहिजे, तो महाराष्ट्रातलाच भाग आहे, तशा पद्धतीनं उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ आहे त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रावर आणि कोकणवर अन्याय होतो, त्याच्यामुळे त्या दोन्ही ठिकाणी वेगवेगळी विकास मंडळं असली पाहिजे। ही जी काही राज्य सरकारनी एकमताने ठराव करून दिल्लीला पाठवलेलं आहे, त्याचा पण लवकरात लवकर काही निर्णय व्हावा। आणि यांनी जरी वॉकआउट केलेलं असलं तर मी पुन्हा सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगू इच्छितो की विदर्भ मराठवाडा विकास मंडळं झाली पाहिजे या विचाराचंच हे महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्यामध्ये तसोबर देखील कुठं फरक पडणार नाही।